आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोगनोळीत अमोल पाटील यांची गाडी प्रथम. जय भवानी तरुण मंडळातर्फे स्पर्धेचं आयोजन. कोगनोळी येथील जय भवानी तरुण मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या घोडागाडी स्पर्धेत अमोल पाटील यांच्या घोडागाडीने प्रथम क्रमांक पटकावला. येथील ग्रामपंचायत सदस्य दिलीप पाटील, सामाजिक कार्यकर्ते युवराज पाटील, के बेकरीचे मालक किरण जाधव आणि दैनिक सकाळचे महानकारी न्यूजचे पत्रकार अनिल पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून घोडागाडी स्पर्धा घेण्यात आल्या. या शर्यतीमध्ये अमोल पाटील कोगनोळी यांची घोडागाडी प्रथम आली. त्यांना रोख रक्कम, निशाण व ढाल देण्यात आली. तर प्रवीण मांगल्ले मुरगुड यांच्या घोडागाडीने द्वितीय तर तृतीय क्रमांक संग्राम पवार कुर्ली यांच्या घोडागाडीने पटकावून रोख रक्कम, निशाण व ढाल मिळवली. प्रारंभी मैदान भूमिपूजन राजू पसारे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी सुनील जगताप, संभाजी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. बक्षीस वितरण संदीप डोंगळे, अमर पाटील, करण जाधव, प्रवीण माळी, श्रीनाथ माळी, प्रथमेश जगताप, पप्पू भोसले, ऋषिकेश भोसले यांच्यासह जय भवानी तरुण मंडळचे पदाधिकारी उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी कोगनोळीहून अनिल पाटील.